नमश्रीयराजाय विवेकानंद सूरय सचिसुखस्वरूपाय स्वामीने तापहारीने स्वामीने ता प्रिय मित्रांनो नमस्कार जीवन सौंदर्य सूत्र या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आजचा आपला चिंतनाचा विषय आहे साधक असावा असा साधक असावा असा तेव्हा घाबरून जाऊ नका असं म्हणू नका की अरे आपण तर साधक नाही मग आपल्याला काय गरज आहे बघा साधना केल्याशिवाय कोणत्याही क्षेत्रात आपण प्रगती करू शकत नाही ज्याला तबल्यामध्ये उस्ताद व्हायचं असेल त्याला किती वर्षपर्यंत अभ्यास करावा लागतो भीमसेन जोशी लता मंगेशकर हे सगळे साधना करूनच त्या क्षेत्रामध्ये मोठे झाले तेव्हा तुम्ही कोणत्याही ते क्षेत्रामध्ये असा तुम्हाला साधना करावीच लागेल साधनेशिवाय जीवनामध्ये काहीच प्राप्त होत नाही म्हणून साधना हा शब्द ऐकून किंवा साधक हा शब्द ऐकून घाबरून जाऊ नका संन्यासी असो गृहस्थ असो कुणीही असो कोणत्या क्षेत्रामध्ये असो साधनाही करावीच लागणार आहे हे नेहमी लक्षात ठेवा जीवनाचे ध्येय केवळ परमेश्वर साधकांनो करा प्रयत्न कठोर जीवनाचे ध्येय केवळ परमेश्वर साधकांनो करा प्रयत्न कठोर आपण इथे आध्यात्मिक साधनेविषयी बोलत आहोत तेव्हा मनुष्य जीवनाचा उद्देश काय आहे आत्मसाक्षात्कार करून घेणं किंवा परमेश्वराचा लाभ करून घेणं हेच मनुष्य जीवनाचं ध्येय आहे स्वामी विवेकानंद म्हणतात इच सोल इज पोटेन्शियली ईव्हाइन द गोल इज टू मॅनिफेस्ट दिस डिव्हिनिटी विदिन प्रत्येक व्यक्तीच अव्यक्त ब्रह्म आहे आणि त्या आपल्यामधल्या त्या आत्म्याला प्रगट करणं हेच मनुष्य जीवनाचं ध्येय आहे सगळ्या शास्त्राने सांगितलेलं आहे संतांनी सांगितलेलं आहे या जन्मामध्ये आपण आत्मसाक्षात्कार करून घेऊ शकतो एवढा दुर्मिळा मनुष्यजन्म आहे तेव्हा या, या संधीचा फायदा आपण करून घेतला पाहिजे की नाही म्हणून आपल्या जीवनाचे ध्येय पहिले आपल्याला माहिती पाहिजे बघा किती थोडे लोक प्रयत्न करतात लोकांना आपल्या जीवनाचं ध्येयच माहिती नसतं भगवानसुद्धा गीतेमध्ये म्हणतात मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित् यतती सिद्ध हजारो लोकांपैकी एखादाच आध्यात्मिक जीवनाचं ध्येय प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करतो का मनुष्य प्रयत्न करत नाही जर मनुष्य जीवनाचं ध्येय आत्मसाक्षात्कार आहे तो परम पुरुषार्थ आहे धर्म अर्थ कामाने मोक्ष मोक्षाला परम पुरुषार्थ म्हटलेला आहे आणि आत्मज्ञान झाल्याशिवाय मोक्ष लाभत नाही आता हे सगळ्या संतांनी सांगितलं आहे शास्त्रांनी सांगितलं आहे सगळ्यांनी सांगितलं आहे तरी मनुष्य इकडे काय ओळत नाही एकतर मनुष्याला अज्ञान असते बऱ्याच लोकांना आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे हेच माहिती नसते तुमचे बाकीचे कोणतेही ध्येय असू द्या पण ते ध्येय कसे आहे तात्पुरते आहे ह्या जगामध्ये पोट भरण्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागणार आहे तुमचं ध्येय असेल डॉक्टर व्हायचं आहे मला इंजिनियर व्हायचं आहे मला वकील व्हायचं आहे पण ते ध्येय कसं आहे उदरनिर्वाहाचं ते साधन आहे ते काही तुमच्या जीवनाचं अंतिम ध्येय होऊ शकत नाही आपल्याला प्रवास करायचा आहे आपल्याला पुढे पुढे जायचं आहे तेव्हा बऱ्याच लोकांना हे माहीतच नसते आणि दुसरं म्हणजे माहिती असूनसुद्धा बऱ्याच लोकांना हे माहिती असते की आपल्या जीवनाचे ध्येय काय आहे पण या जगावरची आसक्ती सुटत नाही ह्या जगालाच ते सत्य समजतात हे जग मिथ्या आहे हे, हे नश्वर आहे हे दोन दिवसाचं आहे एक दिवस सोडावं लागणार आहे क्षणभंगूर आहे ही कल्पनाच त्यांना नसते त्यांना वाटते की हे जगच खरं आहे आणि त्याला चिकटून बसतात ह्या जगामध्ये तर एवढे आकर्षण प्रलोभनं आहेच त्यामुळेच हे लोक मोहित होतात आणि आपल्या जीवनाचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करत नाही बघा हे दोनच कारणं आहे एक तर जीवनाचे ध्येय माहीत नसते अज्ञानामुळे दुसरं माहिती असूनही काही केल्या या जगावरची आसक्ती काही सुटत नाही त्याला चिकटून राहण्याचाच प्रयत्न करतात म्हणून भगवंत म्हणतात की हजारो लोकांमध्ये काही थोडे लोकच ईश्वराला जाणून घेण्यासाठी प्रयत्न करतात मनुष्यानाम सहस्रेशू कश्चित यतती सिद्ध तेव्हा जीवनाचे ध्येय केवळ परमेश्वर साधकांनो करा प्रयत्न कठोर साधकांनो तुम्ही कठोर प्रयत्न करा प्रयत्न केल्याशिवाय होणार नाही तुम्हाला मेहनत करावी लागेल ईश्वरला म्हणजे काही जोक नाही आहे त्याला तुम्हाला परिश्रम करावे लागेल तपस्या करावी लागेल पण मी म्हटलं ना की लोकांना सगळ्या सुविधा पाहिजे आता एखादा असेल ज्याच्यावरती काही जबाबदारी नाही आहे आता तर त्यांना आपलं मन भगवंताकडे द्यायला पाहिजे की नाही की या जगामध्ये कुठेही काही बॉन्डेज नाही कुठेही काही बंधन नाही तरी पण असे लोक काही ना काहीतरी आश्रय घेतात आता समजा एखादी विधवा असेल तिचा पती वारला असेल तरुणपणामध्ये आता तिला तर काही बंधन नाही आता पण ती एखादा कुत्रा घेईल एखादी मांजर घेईल आणि सगळं प्रेम त्या कुत्र्यावर आणि मांजरावर टाकेल नाही तर कुणाला दत्तक घेईल नाहीतर शेवटी आपल्या भावाच्या घरी जाऊन आपल्या भावाच्या संसारामध्ये इंटरफेअर करेल स्वतःच्या भावाचा संसार ते स्वतःच चालवते बहीण म्हणजे बघा आता तुम्हाला जबाबदारी काही नाही आता तरी भगवंताचं नाव घ्या कशाला ह्या बाकीच्या भानगडीमध्ये गुंतून पडता पण हे लोक सगळी काही आता सोय झालेली आहे तरी पण भगवंताकडे मन वळत नाही पण बघा भगवान श्री रामकृष्णांच्या शिष्या होत्या योगीनमा गोपाल गोपालमा ह्या विधवा झाल्या बालविधवा झाल्या आणि त्यांनी भगवंताचा आश्रय घेतला गोपालमा अग्नि तरुण वयामध्ये अगदी तरुण वयामध्ये ती विधवा झाली पण तिनं कृष्णाला आपला मुलगा मानलं आणि कामा गंगा नदीच्या किनाऱ्यावर एका बगीच्यामध्ये एका खोलीमध्ये राहून आयुष्यभर साधना केली आणि शेवटी भगवान कृष्णाचं दर्शन तिला लाभलं गोपाल कृष्णाचे दर्शन तिला मिळालं म्हणजे असे पण लोक आहे की आता आपल्यासाठी अध्यात्माचा मार्ग मोकळा आहे आता पुन्हा कशाला या संसारामध्ये आपण स्वतः जाऊन त्यामध्ये फसायचं पण नाही काही ना काही आश्रय जगामधला ते शोधतातच ते भगवंताचा आश्रय घेत नाही आता अशा लोकांना काय म्हणावं तर असो कठोर प्रयत्न करायला पाहिजे आणि आपल्या जीवनाचं ध्येय साध्य करून घेतलं पाहिजे धनमानादीसाठी जन रात्रंदिनं झटती ज्ञानलाभासाठी त्या प्राणाची आहुती आता बघा या जगामधल्या गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी धन आहे मान आहे यश आहे कीर्ती आहे ह्या गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी मनुष्य किती प्रयत्न करतो यू पी एस सी एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी बारा बारा अठरा अठरा घंटे अभ्यास करतो नोकरी करायची असेल तर इथे गाडीमध्ये बसून दोन तास प्रवास परत दोन तास चार तास आणि तिथे दहा तास म्हणजे चौदा घंटे परिश्रम करतो म्हणजे मन मनुष्यामध्ये परिश्रम करण्याचं सामर्थ्य आहे भौतिक गोष्टीसाठी तो रात्रंदिवस प्रयत्न करतो पण जेव्हा आध्यात्मिक गोष्टीविषयी प्रयत्न करायचे असतात तेव्हा मात्र याला वेळच मिळत नाही बाकी सगळ्या गोष्टी करायला भरपूर वेळ आहे पण आपण आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी दररोजचे दोन तास तरी दिले पाहिजे पण तो वेळ मात्र हा काढत नाही म्हणजे बघा वेळ नाही असं नाही सामर्थ्य नाही असंही नाही आपल्यामध्ये सामर्थ्य आहे आपल्याला भरपूर वेळ आहे तरी पण मात्र मन साधनेकडे लागत नाही आणि भौतिक गोष्टी प्राप्त करण्यासाठी रात्रंदिवस झटतात मरेपर्यंत शेवटपर्यंत पैसा 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 त्यासाठी काहीही करणार कुठेही जाणार पण मात्र हे जे सगळ्यात उच्च ध्येय आहे की जे कायमचं राहणार आहे ते ध्येय साध्य करण्यासाठी यांच्याकडे वेळच नसतो नाही आमच्याकडे वेळ नाही आम्ही खूप बिझी आहोत अरे बाबा तुम्ही कशामध्ये बिझी आहात आणि हे सगळं तुम्ही करत आहात ते काही घेऊन सोबत जाणार आहात का, का? तरी पण यांना त्यामध्ये आवडच नसते धनमानादीसाठी जन रात्रंदिनं झटती आत्मज्ञानासाठी त्या प्राणाची आहुती तेव्हा जसं तुम्ही भौतिक गोष्टीसाठी रात्रंदिवस झटता तसं साधकानं आत्मज्ञान लाभ करून घेण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली पाहिजे त्यानंसुद्धा तेवढेच कठोर प्रयत्न केले पाहिजे आता गृहस्थ लोक किंवा संसारी लोक पैशासाठी रात्रंदिवस किती कष्ट करतात आता साधकाला तर ईश्वरलाभ करून घ्यायचा आहे त्यानं मग त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रयत्न करायला पाहिजे तेव्हा इथे प्रयत्न करणं आपल्याला खूप आवश्यक आहे प्रयत्न केलेच पाहिजे ब्रह्माजी महाराज म्हणायचे की परीक्षा पास करण्यासाठी तुम्ही जेवढी मेहनत घेता त्यापेक्षाही कमी मेहनतीमध्ये तुम्ही ईश्वरला करून घेऊ शकता म्हणजे आपण ईश्वरलाभ करून घेऊ शकतो पण मात्र इथे आपल्याला प्रयत्न करावे लागतील आत्मज्ञानासाठी द्या प्राणाची आहुती द्या प्राणाची आहुती देह मनासीचं असे दुःख कष्ट ताप करा सहन सर्व नाही कायम राहतं देह मनासीचं असे दुःख कष्ट ताप करा सहन सर्व नाही कायम राहत त्या साधकामध्ये हा गुण पाहिजे कारण ह्या जगामधल्या दुःखाने कष्टाने तो विचलित व्हायला नको कारण ज्या मनाद्वारे तुम्ही साधना करणार आहात ते मन जर तुमचं विचलित झालं ते भगवंतावर कसं स्थिर होणार ह्या जगामध्ये सुख आणि दुःख राहणारच ह्या सगळ्या गोष्टी येतील तुम्ही गृहस्थ असा की संन्यासी असा संसारामध्ये ह्या गोष्टी आपण टाळू शकत नाही पण ह्या गोष्टी आल्या आपल्यावर किती आघात झाले तरी तुमचं मन शांत ठेवून साधना करत जा कारण लक्षात ठेवा की ह्या गोष्टी कायमच्या राहत नाही भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे मात्र स्पर्शास्तू कौनतेय शीतोष्ण सुखदुःखदा आग मापा इनो नित्या तान तिथे तिति, तितिक्षत्व भारत भगवद्गीतेमध्ये भगवान म्हणतात की जेव्हा आपले इंद्रिय विषयांच्या संपर्कामध्ये येतात मात्रा स्पर्शास्तु कोणतेय शीतोष्ण सुखदुःखदा तेव्हा शीत आणि उष्ण सुख आणि दुःख याचे आपल्याला अनुभव होतात हिवाळ्यामध्ये आपल्याला थंडी वाटते उन्हाळ्यामध्ये गरम वाटते शीतोष्ण आणि सुखदुःख तेव्हा हे जेव्हा इंद्रियांचा विषयांशी संपर्क होतो तेव्हा हे सुखदुःख येतात पण लक्षात ठेवा ते येतात आणि निघून पण जातात ते कायमचे राहत नाही म्हणून ताण तितिक्षस्व सहन करा सहन करा सहन करा सहन करा, करा। तितिक्षा वाढवा तुमची सहनशक्ती वाढवा विचलित होऊ थो नका थोडा सर्दी पडसा झाला तर लगेच आपलं मन विचलित होते थोडा ताप आला तर आपलं मन विचलित होते जे ह्या सगळ्या गोष्टी येणार पण साधकाने मात्र ह्या गोष्टीमुळे विचलित न होता निरंतर आपली साधना सुरू ठेवली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर मन डिस्टर्ब झालं तर आपलं मन ध्यानामध्ये लागणार नाही आपली साधना व्यवस्थित होणार नाही त्यामुळे आपण आपलं ध्येय प्राप्त करून घेऊ शकणार नाही हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे ध्येय असे दुःख कष्ट ताप करा सहन सर्व नाही कायम राहतं नाही कायम राहतं तेव्हा दुःख सुख सुखदुःख येणार आणि ते जाणार पण ते काही कायम राहत नाही सहन करा आता ज्या लोकांना ते ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्यांना हे, हे स्वाभाविक आहे ते आपोआप आप सहन करतात कारण त्यांना माहिती असते की त्यांना सुखदुःख नाहीच हे सगळं शरीर आणि मनाचं आहे एक सुफी संत होते ते सुफी संत नेहमी म्हणायचे की अरे हे जग म्हणजे काय स्वप्न आहे हे स्वप्नासारखं आहे जसं आपण रात्री स्वप्न बघतो आणि त्या स्वप्नामधल्या सगळ्या गोष्टी खोट्या असतात त्या काही खऱ्या असतात का तसं या जगामध्ये घडणाऱ्या गोष्टीसुद्धा खोट्याच आहे तो असा सांगायचा पण त्याला आत्मज्ञान झालेलं होतं एकदा काही खोडकर मुलांनी त्या सुफी संताला घराच्या बाहेर ओढून आणलं आणि बेदम मारलं म्हणे महाराज आता तुम्हाला वाटते का हे जगणं हे जग स्वप्न होत आहे म्हणून तुम्ही आता म्हणू शकता का हे जग स्वप्न आहे म्हणून तो महात्मा शांतपणे म्हणाला आणि अजूनही मी म्हणतो की हे जग स्वप्नावतच आहे धीस वर्ल्ड इज ए ड्रीम बस पुढे त्यांनी जे म्हटलं ते अतिशय महत्त्वाचं आहे त्यांनी जेवढा एवढा मार खाल्ला ते म्हणाले की इट इज ऑल्सो ए ड्रीम बट इट इज ए पेनफुल ड्रीम हे दुःखदायक स्वप्न आहे हे पण स्वप्नच आहे पण इट इज ए पेनफुल ड्रीम हे दुःखदायक स्वप्न आहे हे दुःखदायक स्वप्न आहे पण त्यामध्ये आपल्याला सुखच वाटतं तर बघा असे लोक सुखदुःखानं विचलित होत नाही जे तिथपर्यंत पोचलेले आहे त्यांना कोणत्याही प्रकारचं दुःख विचलित करू शकत नाही गीतेमध्ये म्हटलं आहे यमलब्ध्वाच्या परम अधिकम अधिकमत यस्मिन स्थितो ही दुःखेन गुरुणापी विचाल्यते यमलबध्वाच्या परम लाभ मण्णसेनाधिक तत जेव्हा तो आनंद मिळतो ब्रह्मज्ञान लाभते यमलब्धवा त्यापेक्षा जास्त प्राप्त करून घेण्याचं काहीच उरत नाही तो आनंद म्हणजे कसा आहे अनंत आनंद आहे त्यापेक्षा जास्त आनंद नाहीच आहे यमलबध्वाचा परम लाभम मन्यसे न अधिकम तत त्यापेक्षा जास्त काहीच नाही आणि यस्मिन स्थितोही दुःखेनं जो मनुष्य त्यामध्ये आत्म्यामध्ये स्थित झालेला आहे जो स्थितप्रज्ञ झालेला आहे ज्यानं आत्मज्ञान लाभ करून घेतलेला आहे तो कशानंही विचलित होत नाही गुरुणापी ना विचारले ते इवन मृत्यू जर येऊन उभा ठाकला तरी तो घाबरत नाही कारण त्याने मृत्यूवर पण विजय मिळवलेला असतो बघा पण आपल्याला मात्र अभ्यास करावा लागतो त्या स्टेजला पोहोचल्यावर मग काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण आपण पोहोचलो नाही म्हणून आपल्याला सहन करावं लागतं आणि सांगावं लागतं की हे सुखदुःख जे आहे हे शरीराला मनाला आहे मी शरीराने मन नाही मी आत्मा आहे मला हे स्पर्श करू शकत नाही मग मी कशाला विचलित व्हायचं आणि हे येणार आणि जाणार ते काही कायमचे राहणार नाही हा अभाव आपण नेहमी मनामध्ये पक्का बाळगला पाहिजे त्यानंतर एकांतात जाऊन आळवा देवाला तो प्राणाहून प्रिय कळे सर्व त्याला तो प्राणाहून प्रिय कळे सर्व त्याला तेव्हा साधकाला हे फार महत्त्वाचं आहे एकांतात जाऊन साधना केली पाहिजे कारण आपण जेव्हा संसारामध्ये राहतो तेव्हा आपलं मनं अतिशय चंचल होतं नेहमीसाठी जरी नाही तरी काही वेळ तरी आपण एकांतवास केला पाहिजे एकांतवासाची आपण सवय लावून घेतली पाहिजे नेहमी आपण गर्दीमध्ये राहतो तेव्हा एकांतामध्ये आपण गेलो तर आपल्याला ते सहन होत नाही बरेच लोक हिमालयात जातात मायावतीला जातात त्यातील इतका एकांत आहे बाहेरचा कसलाच आवाज नाही तिथे लोक जास्त दिवस राहू शकत नाही कारण त्यांना एकांतामध्ये राहण्याची कधी सवयच नसते ह्या शहरामध्ये राहतात रात्रंदिवस एवढा आवाज आणि गोंधळ आता ह्या सगळ्यापासून वेगळं आणि एकदम निशब्द अशा जागी जाऊन राहायचं म्हणजे त्यांना ते सहन होत नाही म्हणून आपण अभ्यास केला पाहिजे भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे आपलं मन म्हणजे दूध आहे आणि हे जग म्हणजे पाणी आहे आणि तुम्ही जर जग दूध आणि पाणी एकत्र केलं तर ते बाहेर काढता येत नाही तुम्ही रात्रंदेवत जर तुमच्या मनाला ह्या संसारामध्येच जर ठेवलं तर ते दूध आणि पाणी एक होईल ते मन कसं होईल संसारी होईल मग तुम्ही त्याला भगवंताच्या चरणी लावू शकत नाही म्हणून भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की एकांतात जा कमीत कमी एक महिना एक महिना होत नसेल तर पंधरा दिवस कमीत कमी तीन दिवस तरी तुम्ही एकांतात जा तिथे मनरूपी दुधाचं लोणी काढा ज्ञान रू ज्ञान आणि भक्तिरूपी लोणी काढा तिथे एकांतात जाऊन भगवंताला आळवा प्रार्थना करा मनाचं मंथन करा मनाचं मंथन करून ज्ञान आणि भक्तिरूप लोणी तुम्ही तिथे काढा आणि मग ते लोणी जरी तुम्ही पाण्यात टाकलं तरी ते पाण्यामध्ये मिसळणार नाही एकांतात ज्ञानभक्ती लाभ करून तुम्ही संसारात जरी येऊन राहिला तरी संसार तुमच्या मनामध्ये जाणार नाही संसाराचा तुमच्या मनावर प्रभाव पडणार नाही तुम्ही संसारामध्ये अनासक्त भावाने राहू शकाल आता तुम्हाला संसारामध्ये राहण्याची भीती राहिलेली नाही कारण तुम्ही एकांतात जाऊन लोणी तयार केलेलं आहे ते लोणी काढून आता तुम्ही संसारात राहताय ते लोणी पाण्यावर तरंगेल ते दुधासारखंही पाण्यामध्ये मिसळून जाणार नाही म्हणून साधकाला एकांतवास फार आवश्यक आहे इव्हन स्वामी विवेकानंद म्हणायचे डोंट वेस्ट युअर टाईम इन गॉसिप गो इन टू सॉलिट्यूड अँड मेडिटेट देअर क्वाईटली वृथा वाचाळतेमध्ये तुमचा वेळ खर्च करू नका एकांतामध्ये जाऊन ध्यान करा आणि आध्यात्मिक शक्तीचं एक स्रोत बनून जा डोंट वेस्ट युअर टाईम इन गॉसिप बट मेडिटेट इन सायलेन्स अँड बी ए डायनॅमो ऑफ स्पिरिच्युअलिटी एकांतात जाऊन ध्यान करा आणि आध्यात्मिक शक् स्रोत बना तेव्हा साधकाला मधूनमधून एकांतवास करणं फार आवश्यक आहे कधी नर्मदा किनारी गेलं कधी हिमालयात गेलं काही दिवस जाऊन राहिलं किंवा कधी एखाद्या आश्रमात गेलं आपलं घर सोडून आणि तिथे गेल्यानंतर मात्र बाहेरच्या गोष्टीपासून अलिप्त राहायचं ह्या जगाशी आपला संपर्क तोडून टाकायचा तुम्ही बाहेर गेला तिथे लॅपटॉपही घेऊन गेला फोनही घेऊन गेला मग उपयोग काय तुम्ही बाहेर गेला पण तुमच्या जगाशी संपर्क आहेच तुम्ही ऑफिसचं काम करता सगळं काही करता एकांतात जाऊन उपयोग काय आहे एकांतात गेल्यावर त्या भगवंताशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा संपर्क ठेवू नका तिथे व्याकुळतेनं भगवंताला आळवा सांसारिक विचार मनामधून काढून टाका हे साधकाला फार आवश्यक आहे म्हणून म्हटलं आहे की एकांतात जाऊन आळवा देवाला तो प्राणाहून प्रिय कळे सर्व त्याला तो तुमच्या आतमध्येच आहे त्याला सगळं काही कळते तुम्ही किती प्रामाणिक आहात तुम्ही किती तुमचं मन भगवंताला देत आहात हे सगळं तो जाणतो कारण तो तुमचा अंतर्यामी आहे तुमच्या हृदयामध्ये बसलेला आहे तुम्ही केलेली प्रार्थना तो ऐकतो असं समजू नका की तो जडा आहे तो चेतन आहे चैतन्य स्वरूप आहे तर तो तुमचे प्रामाणिक प्रयत्न बघतो आणि जर खरोखर प्रामाणिक असेल तर तुम्हाला दर्शन पण देतो पण मात्र तुम्ही त्याला किती मन देऊ शकता किती व्याकुळून तुम्ही त्याला आळवता यावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहे जपतप ध्यान करा नित्यनियमित रमू नका कधी विषय चिंतनात रमू नका कधी विषय चिंतनात तेव्हा जपतप ध्यान करा नित्यनियमित आपण आपलं भजन नित्यनियमित केलं पाहिजे त्यामध्ये एक दिवसाचं सुद्धा आपण अंतर देऊ नये कारण साधन भजन जर आपण नि नियमित करत राहिलो तर आपल्या मनाला एक सवय लागते जसं आपल्याला बारा वाजता आपण जेवण घेतो तेव्हा बारा वाजता बरोबर भूक लागते त्याप्रकारे तुम्ही जर सकाळी तुम्ही ध्यान करत असाल सकाळी उठून पाच वाजता तर बरोबर सकाळी पाच वाजता तुमचं मन ध्यानामध्ये रमतं कारण तुमच्या मनाला आता पाच वाजता ध्यान करायची सवय लागलेली असते म्हणून ध्यानामध्ये किंवा तुमच्या साधनेमध्ये नियमितता असणं फार महत्त्वाचं आहे इव्हन पतंजलीसुद्धा त्यांच्या योगसूत्रामध्ये म्हणतात सतो दीर्घकाल नैरंतर्य सत्कारासहितो दृढभूमी दीर्घकाल तुम्ही दीर्घकाळ साधना करा एक दोन दिवसामध्ये काही होईल अशी अपेक्षा ठेवू नका दीर्घकाल आणि नैरंतर्य निय नियमित करा कंटिन्युअस करा मध्ये गॅप देऊ नका एक दिवसही मध्ये सोडू नका आणि सत्कारासेवी तो श्रद्धा भक्तीपूर्वक करा यंत्रवत करू नका मेकॅनिकल करू नका आणि बघा तुम्हाला त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि मनाला विषय चिंतनात रमू देऊ नका रमू नका कधी विषय चिंतनात कारण तुम्ही तुमच्या मनाला जर विषय चिंतनात जर ठेवलं तर भगवंताविषयी विचार येणार नाही म्हणजे मनामध्ये भगवंताचंच चिंतन ठेवा विषय चिंतन कमी करा त्याला म्हटलं आहे वैराग्य जेव्हा अर्जुनाने प्रश्न विचारला की भगवंत हे चंचलमन कसं काय स्थिर करायचं तेव्हा गीतेमध्ये भगवंत म्हणतात अभ्यासेनं तु चुकवून तेय च चिह्यते अर्जुना तुला नियमित अभ्यास करावा लागेल तुला साधना करावी लागेल आणि वैराग्य पण पाहिजे जे, जे नुसती साधना करून होणार नाही तर ह्या इंद्रिय विषयांची आसक्ती सोडली पाहिजे विवेक मध्ये शंकराचार्य म्हणतात विरज्य विषयाव्राता दोषदृष्ट्या मुहूर्मोहू विरज्य विषयाव्राता म्हणजे तुम्ही इंद्रिय विषयांचं चिंतन करणं सोडून द्या त्यासाठी काय करा दोषदृष्ट्या मुहूर्मोहू त्यामध्ये दोष बघण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करा की त्याचे परिणाम काय होणार तुम्ही जे चिंतन करता विषयांचं त्यामुळे तुम्ही त्या, त्या विषयांशी बांधल्या जाणार तुम्ही त्यामध्ये आसक्त होणार म्हणून हे विषयाचं चिंतन करणं मनातून सोडून द्या त्यामध्ये खूप रमू नका आणि त्यालाच म्हटलं आहे वैराग्य जे सगळं सोडून जायचं नाही पण आपण त्यापासून स्वतःला डिटॅच करायचं त्यामध्ये आसक्त होऊन जायचं नाही जगामध्ये तर राहायचं पण ह्या गोष्टीमध्ये आसक्त व्हायचं नाही कारण मन ठेवायचं भगवंतावरती जर भगवंतावरती आपण मन ठेवलं तर ह्या गोष्टी आपोआप आपल्या मनामधून निघून जातील त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागणार नाही आपण जर नियमित अभ्यास करत राहिलो तर मन विषयापासून आपोआप निवृत्त होईल जोर करून आपल्याला काही सोडावं लागणार नाही म्हणून म्हटलं आहे जपतप ध्यान करा नित्यनियमित रमू नका कधी विषय चिंतनात रमू नका कधी विषयचिंतनात संसार देवाचा सर्व त्याचीचा लेकर नका करू घृणा करा सर्वांचा आदर हा संसार कुणाचा आहे भगवंताचा आहे भगवंताने निर्माण केलेला आहे गीतेमध्ये भगवान म्हणतात पिता हमस्य जगतो माता दाता पितामह मी या जगाचा पिता आहे ह्या जगाची माता आहे ह्या जगाचा पितामह आहे या जगाला धारण करणारा मी आहे तेव्हा भगवंत सृष्टीस्थिती प्रलय करतो त्याचं हे जग आहे आणि आपण सगळी त्या भगवंताची लेकरं आहोत म्हणजे आपण सगळे भाऊ बहीण आहोत हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे आता आपण जर सगळी भगवंताची लेकरं असू आणि जर बहीण भाऊ असू आपलं जर एकमेकाशी नातं असेल तर मग आपण एकमेकाचा आदर करायला शिकायला पाहिजे की नाही कारण आपलं नातं अगदी जवळच आहे भगवंतानं आपलं निर्माण केलेलं आहे त्याची सृष्टी आहे आणि त्याच्या सृष्टीमध्ये त्यानं आपलं आपलं निर्माण केलं म्हणजे तो आपला माता पिता आहे म्हणजे बाकी सगळे आपले भाऊ बहीण आहे तेव्हा आपण त्यांची घृणा करावी की त्यांच्यावर प्रेम करावं नका करू घृणा करा सर्वांचा आदर करा सर्वांचा आदर म्हणजे मनुष्य वाईटही असेल तरी कुणाची घृणा करू नका एकदा भगवान श्री श्रीरामकृष्ण नरेंद्राला म्हणाले अरे नरेंद्र तू इथे येतोस त्यामुळे जे घोर संसारी आहे ते तुझी तर निंदा करत असतील अरे हा कुठे एवढ्या तरुण वयामध्ये देवदेव करतो आणि ते साधूबाबाकडे जातो जर लोकांनी तुझी निंदा केली तर तू काय म्हणशील तेव्हा नरेंद्र म्हणाला मी काय म्हणणार आहे मी म्हणणार आहे की हाती चलता आहे कुत्ते भुंकते नरेंद्र म्हणाला की हाती चलता आहे कुत्ते भुंकते श्री रामकृष्णाने लगेच त्याला करेक्ट केलं अरे म्हणे एवढ्या लांब जाऊ नको त्यांच्यामध्ये पण भगवंत आहे त्यांना कुचरे समजू नको त्यांच्यामध्ये पण देव आहे फक्त त्यांच्यापासून थोडं अंतर ठेवून राहायचं पण त्यांची घृणा नाही करायची म्हणजे भगवान श्री श्रीरामकृष्णानं बघा व्यवस्थित समजावून सांगितलं की जरी कोणी तुमची निंदा करत असेल पण त्याची घृणा करायची नाही कारण त्याच्यामध्ये पण भगवंत आहे हे लक्षात ठेवा कारण सगळी देवाचीच लेकरं आहे तेव्हा इथे आपण कुणाची घृणा करायची नाही बरेचदा निम्न जातीमध्ये लोकांची उच्च जातीय लोक घृणा करतात अरे हा काय आहे हा खालच्या जातीचा आहे असा आहे किंवा एखादा जर कुष्ठरोगी हो असेल त्याची घृणा करतात अरे हा महारोगी आहे याला दूर करा दूर करा घरातून काढून द्या त्याच्यामध्ये पण भगवंत आहे बघा बाबा आमटेला दिसलं रस्त्यावरती एक कुष्ठरोगी हो पडलेला घर आहे घरच्या लोकांनी आणून टाकलेलं आहे बाहेर त्याला घरी कोणी ठेवत नाही स्वत ते त्याला उचलून घेऊन गेले आणि त्यांनी तेव्हापासून त्यांचा आश्रम सुरू केला आणि कुष्ठरोग्यांची सेवा सुरू केली महात्मा गांधींनी कुष्ठरोग्यांची सेवा केली म्हणजे बघा कुणाचाही द्वेष करू नका किंवा कुणाची घृणा करू नका जसे तुम्ही लेक भगवंताची लेकरं आहात तसे ते पण भगवंताचीच लेकरं आहेत तेव्हा त्यामुळे कुणाचीही घृणा करू नका शक्य झालं तर मदत करा पण कुणालाही तुच्छ समजू नका इवन तुमचा कोणी अपमान केला असेल त्याची पण घृणा करू नका भगवंताजवळ त्याच्यासाठी पण प्रार्थना करा की भगवंत त्याचं कल्याण होऊन दे तुमच्या मनामध्ये त्याच्याविषयी द्वेषभावना बिलकुल ठेवू नका कारण ते साधकासाठी फार हानिकारक आहे आपल्या मनामध्ये गाठी पडू देऊ नका कारण शेवटी सगळ्यामध्ये तोच आहे किंवा सगळे भगवंताचीच लेकरं आहेत अमृतश पुत्र हा शृणवंत विश्वे अमृतश पुत्र आपण अमृताचे पुत्र आहोत ईश्वराचे पुत्र आहोत अमृताचे अधिकारी आहोत हे नेहमी जाणून असा मी मोठा साधक हा सोडा अभिमान करू नका साधनेचे व्यर्थ प्रदर्शन आता आध्यात्मिक जीवनामध्ये पण मनुष्याला अहंकार होतो मी खूप मोठा साधक आहे कारण मी आठ घंटे ध्यान करतो हे बाकीचे काय काहीच करत नाही मी किती मोठा साधक आहे बघा हे सुद्धा एक बंधनच आहे म्हणजे ह्या अहंकार कोणत्या मार्गानं आपल्यामध्ये शिरेल सांगता येत नाही हे ये जे राजसिक लोक असतात ना ते राजसिक लोक आपल्या साधनेचा खूप दिखावा करतात ते रुद्राक्षमाळा घालणार जप करणार लोकांच्या समोर ते विभूती लावणार खडम घालणार जटा वाढवणार आता ह्या सगळा शो करायची गरज काय आहे पण राजेशेक लोक करतात म्हणजे दाखवतात की की मी केवढा मोठा साधक आहे एक ठाकूरांचा भक्त होता मल्लिक तो तिथे दक्षिणेश्वरला येऊन जपदान करायचा आणि घरी जाताना ते मृगचर्म तो ठाकूरांच्या खोलीमध्ये अडकून ठेवायचा एक दिवस ठाकूर भक्तांशी बोलत आहे ते म्हणाले की ते तुम्हाला इथे मृगचर्म दिसते ना ते त्या अमुक अमुक मल्लिकाचं आहे कारण इथे लोकं का येतात मग लोक विचारतील हे कोणाचं आहे महाराज मग मी सांगेल की ते त्या अमुक मल्लिकाचा आहे म्हणजे त्याला दाखवायचा आहे की तो किती मोठा साधक आहे हाजरा महाशय समोर बसायचे आणि समोर बसून जप घेऊन लोकांच्या समोर जप करायचे लोकांना दाखवायचे की हे सगळे मुलं जे आहे ठाकूरांचे शिष्य हे काहीच करत नाही हे साधनाच करत नाही बघा मी किती साधना करतो लोकांना सांगायचं हा हाजरा की हे सगळे हसतात खेळतात मजा करतात पण कुण कोणीच साधना करत नाही मी किती जप करतो म्हणजे हा साधनेचा अहंकार आहे आणि या साधनेचा अहंकार खूप धोकादायक आहे तोच आपल्याला बांधू शकतो की मी सगळ्यात श्रेष्ठ साधक आहे खूप आवडंबर पूजा करणार होम करणार अभिषेक करणार लोकांना दाखवणार ह्या अशा सगळ्या गोष्टी साधकांनी टाळल्या पाहिजे सात्विक साधक आपण झालो पाहिजे ठाकूर म्हणायचे की असे साधक मच्छरदानीत बसून जप करतात लोकांना कळत पण नाही पण मात्र शांतपणे नज लोकांच्या नजरेच्या आड ते जप करतात ते आपला भाव बाहेर प्रगट करत नाही त्यांना म्हटलं आहे गुप्त योगी ते खरे योगी आहे पण ते लोकांना दिसत नाही बाहेर साधारण लोकांसाठी राहतात पण मात्र एकांतामध्ये भगवंताला आळवतात कुणालाही दाखवत नाही आपल्या साधनेचं प्रदर्शन करत नाही तर तेव्हा कुठे त्यांची प्रगती होते नाहीतर लोक खूप दाखवतात मी हिमालयात गेलो होतो मी दहा वर्ष हिमालयात तपस्या केली तुला माहिती नाही का मी नर्मदा किनारी जाऊन आलो नर्मदा परिक्रमा केली आता ह्याच गोष्टीचा अहंकार लोकांना दाखवण्यासाठी की मी हे केलं मी ते केलं मी ते केलं लोकांना वाटते की बापरे केवढा मोठा महात्मा आहे हा दहा वर्ष हिमालयात राहिला हा हिमालयन साधू आहे याच्याकडे चमत्कार वगैरे सिद्धी वगैरे असल्या पाहिजे म्हणजे नुसतं लोकांना आकर्षित करण्यासाठी ह्या साधना करतो ईश्वर लाभासाठी नव्हे तेव्हा अशा प्रकारचे साधक आपण होऊ नये कामादी विकारांना ठेवा तुम्ही दूर सत्संग करण्या असा सदैव तत्पर सत्संग करणे असा सदैव तत्पर तेव्हा कामादी विकारांना तुम्ही ठेवा दूर कारण हे जे कामादी विकार आहेत ते आपलं मन चंचल करतात चंचलच करत नाही तर आपल्याला पापकर्म करायला भाग पाडतात म्हणून तर गीतेमध्ये भगवान काय म्हणतात कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भव महाशणो महापापमा विद्येनेम इह वैरीनाम तेव्हा हे आपले वैरी आहे हे जाणून घे अर्जुना कामयेश क्रोधयश रजोगुण समुद्भव रजोगुणामुळे होतात ते आणि महाशनो त्यांची भूक कधी संपतच नाही तुम्ही कितीही त्यांना तृप्त करा हे भोग काही तृप्त होत नाही महाशनो एवढ्या कामना आहे की कधी म तृप्तच होत नाही आणि महापापमा ते मनुष्याला पापकर्म करायला भाग पाडतात मनुष्य त्यामुळे गुन्हेगारी करतो कशामुळे या कामादी विकारामुळे म्हणून ते, आप ते, ते, ते आपले वैरी आहे त्यांना आपण दूर ठेवलं पाहिजे त्यांना मनामधून काढून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे सगळे विकारच तर आपलं मन चंचल करतात ना तेव्हा आपण खूप सावध पाहिजे या विकारांना मनामधून काढून टाकण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले पाहिजे काम आहे क्रोध आहे लोभ आहे मद मोह मत्सर हे सगळे आपले शत्रू आहे कधी आपल्याला गोत्यामध्ये टाकतील याचा काही भरोसा नाही म्हणून त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका कामादी विकारांना ठेवा तुम्ही दूर सत्संग करण्या असा सदैव तत्पर पण मात्र सत्संग करण्यासाठी नेहमी तुम्ही तत्पर असा सत्संग म्हणा साधूसंग म्हणा अशा चांगल्या लोकांचा संघ नेहमी करत जा पण आपल्याला बरेचदा सत्संग कसा करावा हेच माहिती नसते आपण जातो साधूकडे आपण जातो महात्म्यांकडे पण आपल्याला कळत नाही त्यांच्याशी कशाप्रकारे सत्संग करावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे मास्टर महाशय बघा महेंद्रनाथ गुप्त ठाकुरांकडे इतके वेळा गेले पण कधीही संसाराविषयी बोलले नाही सगळं आध्यात्माविषयी त्यांनी प्रश्न विचारले की संसारामध्ये लावून ईश्वरला कसा करता येईल मन एकाग्र का होत नाही भगवंताची भक्ती का लाभत नाही म्हणजे सगळे प्रश्न त्यांनी आध्यात्मिक विषयांवर विचारले अर्जुनसुद्धा भगवंताला सगळे आध्यात्मिक प्रश्न विचारतो आहे आणि आपण साधूकडे जातो आणि आपलं संसाराचं पुराण त्यांना सांगतो की महाराज माझा मुलगा असा आहे माझी सून अशी आहे माझ्या मुलाला नोकरी लागली माझ्या मुलाचं लग्न झालं अमुक झालं तमुक झालं माझ्या घरचे लोक माझा छळ करतात माझ्याकुढे कुणी बघत नाही माझ्या मुलाला आशीर्वाद करा त्याला एखादी चांगली नोकरी लागू द्या अरे ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही साधू संघ करता का, का? तुम्ही साधूकडे जाता आणि त्यांना काही भौतिक गोष्टीच तुम्ही त्यांना सांगता हा काही खरा साधक नव्हे साधकानं भगवंता व्यतिरिक्त काहीच बोलू नये तुम्ही साधूकडे गेले त्याला जगातल्या गोष्टीचं कुठे ज्ञान आहे तुम्हाला तो भौतिक गोष्टीबद्दल काय सांगणार कुठे नोकरी मिळायची आणि कशी मिळायची तो काय सांगणार तुम्हाला ते तर तुम्ही प्रयत्न करू शकता तुम्हाला कोणीही सांगू शकते पण तुम्ही साधूकडे गेला तेव्हा तुमच्या आध्यात्मिक जीवनामधले प्रश्न त्यांना विचारले पाहिजे पण बरेचदा आपण ते करत नाही म्हणजे आपण साधू संघ करतो पण आपला आणि साधूचा वेळ व्यर्थ गमावतो कारण आपण नुसतं संसाराचं पुराणच साधूंना सांगत बसतो आपल्या मनामध्ये कधी आध्यात्मिक जीवनाविषयी प्रश्न उद्भवतच नाही कारण आपण साधनाच करत नाही आपण वाचनच करत नाही रात्रंदिवस आपण संसारामध्ये गुंतलेलो असतो मग मनामध्ये प्रश्न कसे येणार तेच प्रश्न येणार बाकी चांगलं येणार कुठे कुठून बाहेर म्हणून इथे साधूसंग करा पण मात्र साधूंना योग्य ते प्रश्न विचारा की ज्याचा उपयोग तुम्हाला आध्यात्मिक जीवनामध्ये होऊ शकेल त्यानंतर नका विसरू कधी आत्मस्वरूप आला आत्मचिंतनात लावा चंचल मनाला आत्मचिंतनात लावा चंचल मनाला नका विसरू कधी आत्मस्वरूप आला म्हणजे तुमच्या स्वरूपाला किंवा भगवंताला तुम्ही विसरू नका तुम्ही संसाराची सगळी कामं करा पण भगवंताला मात्र विसरू नका एक पुस्तक आहे प्रॅक्टिस ऑफ प्रेझेन्स ऑफ गॉड द प्रॅक्टिस ऑफ प्रेझेन्स ऑफ गॉड हे पुस्तक ब्रदर लॉरेन्स यांनी लिहिलेलं आहे ते ख्रिश्चन संत होते प्रॅक्टिस ऑफ प्रेझेन्स ऑफ गॉड छोटंसं पुस्तक आहे त्यामध्ये ब्रदर लॉरेन्स म्हणतात की मी नेहमी बघतो की भगवंत माझ्या अवतीभोवतीच आहे मी भगवंताची उपस्थिती नेहमी फील करतो आणि मी जे काही करतो ते भगवंताच्या सानिध्यात करतो भगवंताच्या समोर करतो मी भगवंताला साक्षी ठेवून करतो आपण पण तसंच करायला शिकलो पाहिजे की आपण जे काही करतो ते भगवंत बघत आहे त्याचे डोळे सगळीकडे आहे तो आपल्या अवतीभोवती आहे असं आपण मनामध्ये ठेवून मग आपण सगळे व्यवहार केले पाहिजे म्हणजे जेव्हा आपल्याला वाटतं की भगवंत बघत आहे तेव्हा आपण काहीच वाईट गोष्टी करू शकत नाही कारण तुम्ही भगवंतापासून काहीही लपवू शकत नाही म्हणून सदा सर्वदा भगवंताचं चिंतन करा कामही करा तस्मा सर्वेशु कालेशू मानुसमरायुद्धचं भगवान गीतेमध्ये म्हणतात की युद्ध कर पण माझं चिंतन कर आणि मग युद्ध कर म्हणजे संसाराची कामं करतानासुद्धा मनावरे भगवंताचं चिंतन करा भगवंताला किंवा आत्म्याला कधी विसरू नका ही विस्मृतीच तर आपल्याला बंधनात टाकत असते ना आपली माया भगवंताचं विस्मरण करायला लावते आपल्याला भगवंताची आठवण होत नाही म्हणून ते सांगितलं आहे नका विसरू कधी आत्मस्वरूपाला आत्मचिंतनात लावा चंचल मनाला तर चंचल मनाला पुन्हा पुन्हा आपण साधनेमध्ये गुंतवलं पाहिजे याची प्रवृत्ती बाहेर जाण्याचीच आहे म्हणून आपण नेहमी भजन केलं पाहिजे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा केलं पाहिजे काम करतानासुद्धा ते स्मरण चिंतन ठेवलंच पाहिजे पूर्णपणे भगवंताला विसरून जाता कामा नये आणि आपलं शेवटलं कडवं आहे साधनेचे फळं नाही व्यर्थ जाणार पावना होता मन दर्शन देईल ईश्वर साधनेचे फळं नाही व्यर्थ जाणार तुम्ही साधना करत आहात तुम्हाला काहीही फायदा झालेला नाही तुम्ही अधीर होता तुम्ही म्हणता की अरे मी एवढे वर्ष साधना केली पण काहीच झालं नाही आणि मला वाटत नाही भविष्यामध्ये पण काही होईल म्हणून म्हणजे बघा तुम्हाला साधनेचं एकदम फळ पाहिजे ते तेव्हाच तुम्हाला फळ पाहिजे असा भाव ठेवू नका मनामध्ये धीर ठेवा असं म्हणू नका की मी इतके दिवस साधना केली काही होत नाही मग आता त्या साधना सोडून देतो साधना कधी सोडू नका कारण तुम्ही केलेले प्रयत्न व्यर्थ जाणार नाही असं समजू नका की तुम्ही इतके दिवस साधना केली सगळं वाया गेलं तुमचा वेळ नष्ट झाला तुम्हाला काहीच मिळालं नाही असं कधीच म्हणू नका प्रत्येक कर्माचं फळ ठेवलेलंच आहे घाई करू नका साधना सोडू नका धैर्य धरा चिकाटी धरत चिकाटी ठेवा साधना करत राहा एका दिवसामध्ये ह्या गोष्टी प्राप्त होत नाही भगवान गीतेमध्ये म्हणतात अनेक जन्म संसिद्ध परामगतीम अनेक जन्मानंतर मनुष्याला भगवंताचा लाभ होतो म्हणून तुम्ही अनेक जन्म वाट बघायची गरज नाही प्रयत्न करा कठोर प्रयत्न करा पण मात्र भगवान लाभ झाला नाही म्हणून अधीर होऊ नका कारण तुम्ही केलेलं काहीही वाया जात नाही तुम्ही साधन भजन केलं समजा तुम्हाला या जन्मामध्ये भगवान लाभ झाला नाही तरी काय हरकत आहे गीतेमध्ये भगवान म्हणतात की जर मनुष्यानं साधनभजन केलं या जन्मात त्याला ईश्वर झाला नाही तरी त्याचे संस्कार त्याच्यासोबत जातात आणि तो कशा कुटुंबात जन्म घेतो श्रीमताम योगीनाम श्रीमताम गेहे योगो भ्रष्ट अभिजा येते तो योगाच्या घरी आणि श्रीमंत लोकांच्या घरी जन्म घेतो योगीनाम श्रीमताम गेहे योगो भ्रष्ट अभिजा येते ज्याला या जन्मामध्ये योगामध्ये सिद्धी प्राप्त झालेली नाही त्याचे प्रयत्न वाया जात नाही तर त्याला तशा प्रकारचं वातावरण मिळते पुढच्या जन्मामध्ये तो एखाद्या साधकाच्या घरी जन्म घेतो योगाच्या घरी जन्म घेतो आणि तिथे मग पुन्हा साधना करायला सुरुवात करतो त्याचे पूर्वजन्मीचे सगळे संस्कार त्याच्या मदतीला येतात भगवान श्री रामकृष्ण एक गोष्ट सांगायचे एक साधक होता खूप साधना करायचा जंगलामध्ये जायचा शव शव घेऊन यायचा एक मृतदेह त्याच्यावर बसायचा पूजा अर्चा करायचा देवीची उपासना करायचा कठोर साधना करायचा एक दिवस काय झालं तो एका शवावर बसलेला आहे आणि जप करत आहे प्रार्थना करत आहे ध्यान करत आहे तिथून एक व्यक्ती जात आहे तेवढ्यामध्ये त्या व्यक्तीनं बघितलं की समोरून वाघ आला आता ही व्यक्ती घाबरली आणि लवकर जाऊन त्या झाडावर बसली आणि तो मात्र शवावर बसून साधनाच करत आहे त्याचं काही त्या वाघाकडे लक्ष नाही तो डोळे बंद करून ध्यान करत आहे जप करत आहे आणि तो शवावर बसलेला आहे तो वाघ आला त्याला पकडलं त्याला ठार केलं आणि त्याला पकडून तो वाघ घेऊन गेला आता हा झाडावर बसलेला होता हा झाडावरून खाली उतरला त्या शवावर बसला आणि थोडासा जप करायला लागला आता जप केल्याबरोबर त्याला देवीचं दर्शन झालं देवी साक्षात्कार झाला तो म्हणतो की जगदंबे मला तुझी लीला काहीच कळत नाही त्या माणसानं किती कठोर तपश्चर्या केली किती ध्यान भजन केलं साधना केली आणि त्याला तू दर्शन दिलं नाही त्याला वाघ घेऊन गेला आणि मला तर काहीच माहिती नाही मी जप ध्यान साधन भजन ही नाही मला काही माहिती नाही मी नुसता येऊन बसलो आणि थोडंसं जप केला आणि तू मला प्रगट झाली दर्शन दिलं तेव्हा जगदंबा म्हणते की बेटा तुला माहिती नाही तू मागच्या जन्मामध्ये मा अनेक जन्मामध्ये मा माझी किती उपासना केलेली आहे त्याचा हा पहिला जन्म आहे पण तू तर याच्या जन्मजन्मांतरी माझी साधना करत आहे त्यामुळे तुझं सगळं रेडी होतं तुझं थोडंसं बाकी होतं म्हणून तुला माझं दर्शन लाभलं ला। म्हणजे बघा आपण केलेले प्रयत्न व्यर्थ जात नाही साधनेचे फळं नाही व्यर्थ जाणारं पावना होता मन दर्शन देईल ऐश्वर पावना होता मन दर्शन देईल ऐश्वर भगवंत नक्कीच दर्शन देईल पण आपलं मन मात्र पवित्र व्हायला पाहिजे शुद्ध व्हायला पाहिजे त्यासाठी किती वेळ लागेल हे आपण सांगू शकत नाही आपल्या मनामध्ये किती अपवित्रता आहे त्यावरती अवलंबून आहे आणि आपल्या साधनेची इंटेन्सिटी जर आपली साधना कठोर असेल जर त्यामध्ये व्याकुळता असेल आपले संस्कार चांगले असेल तर आपल्याला याच जन्मामध्ये भगवंताचं दर्शन होईल पण दर्शन झालं नाही आपला जन्म वाया गेला असं मात्र आपण कधी म्हणू नये आध्यात्मिक जीवनात काहीच वाया जात नाही काहीच आपण गमावत नाही ते सगळं आपल्या स्टोअर हाऊसमध्ये राहते आणि आपल्या पुढच्या जन्मामध्ये कामात येते शुचिनाम श्रीमताम गेहे योगो भ्रष्ट अभिजायते आपण अशाच कुटुंबामध्ये जन्म घेतो की जिथे आपल्याला आध्यात्मिक वातावरण मिळते तेव्हा एकदा ही आपण कविता वाचून घेऊ आणि आपल्या आजच्या चिंतनाला आपण इथे विराम देऊ जीवन सौंदर्यसूत्र साधक असावा असा जीवनाचे ध्येय केवळ परमेश्वर साधकांनो करा प्रयत्न कठोर धन मानादीसाठी जन रात्रंदिन झटती आत्मज्ञानासाठी द्या प्राणाची आहुती देह मनासीचं असे दुःख कष्ट ताप करा सहन सर्व नाही कायम राहतं एकांतात जाऊन आळवा देवाला तो प्राणाहून प्रिय कळे सर्व त्याला जपतप ध्यान करा नित्यनियमित रमू नका कधी विषय चिंतनात संसार देवाचा सर्व त्याचीच लेकर नका करू घृणा करा सर्वांचा आदर मिमोठा साधक हा सोडा अभिमान करू नका साधनेचे व्यर्थ प्रदर्शन कामादी विकारांना ठेवा तुम्ही दूर सत्संग करण्या असा सदैव तत्पर नका विसरू कधी आत्मस्वरूपाला आत्मचिंतनात लावा चंचल मनाला साधनेचे फळ नाही व्यर्थ जाणार पावन होता मन दर्शन देईल ईश्वर दर्शन देईल ईश्वर तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु